बार्शीचं राजकारण जे आहे ते पक्ष केंद्रित नसून व्यक्ती केंद्रित आहे याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी आलेली आहे. त्यात मागच्या एक 5-6 निवडणुका बघितल्या तर दोनच व्यक्ती असे आहेत ज्यांच्या भोवती बार्शीचं राजकारण घुमत आलेलं आहे. त्यातलं एक नाव म्हणजे आमदार दिलीप सोपल. 2004 अपवाद वगळला तर 6 वेळा तब्बल सोपल साहेबांनी विधानसभेत बार्शीचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि आज राष्ट्रवादीची साथ सोडत साहेबांनी शिवसेनामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर, काय नेमकं कारण आहे, कशासाठी प्रवेश करताय? इथं सगळ्या सहकार्यांचा, कार्यकर्त्यांचा, ज्येष्ठ सहकार्यांचा, सगळ्याचा आग्रह होता की सर्वांनी मिळून शिवसेनेत जावं. आमचा विरोधक जो आहे किंवा विरोधी माणसं जी आहे ती सातत्यानं एका पक्षात कुठल्या स्थिर न राहता दरवेळेस सत्तेतल्या आलेल्या पक्षात जाऊन आमच्या सर्वसामान्य माणसांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. आणि या सगळ्या गोष्टीला शिवसेनेत आपण जाऊ आणि ती नेते मंडळी निश्चितच या सगळ्या प्रकाराला रोखण्यासाठी आपल्याला टोकाला जाऊन मदत करतील ही भावना सगळ्यांच्या मनात निर्माण झाली. आणि त्यामुळं सगळ्यांचा जो असा रेटा होता जनमताचा त्याच्यामुळं मला हा निर्णय घेणं भाग पडलेला. शरद पवार साहेबांसोबत जे आपले संबंध आहेत ते अतिशय घनिष्ठ स्वरूपाचे आहेत हे सगळ्या संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय. राष्ट्रवादीत असं नेमकं काय खलत होतं की हा इतका टोकाचा निर्णय तुम्हाला आता घ्यावा लागला? नाही, मला कुणाबद्दल ग्रेज नाही किंवा कुणाबद्दल काही असूया नाही, काहीच नाही. त्यांच्याबद्दल काही मी बोलू शकत नाही कारण तसं माझ्या मनात काही नाही. तसं मला कधी त्यांच्याकडून काही त्रास झालेला नाही. हे मी जे करतोय ते कार्यकर्ते सहकारी यांच्या काय म्हणायचं जो पाठीमाग माझ्या रेटा आहे की हेच केलं पाहिजे आता या निवडणुकीत एवढाच भाग आहे त्याच्यात. माझ्या मनात पवार साहेबांच्या बद्दल काल होता आज आहे उद्याही आदर राहणारच आहे कारण मी त्यांच्या बरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहे. मी अपक्ष जरी असलो तरी त्याही वेळेस ते ज्या पक्षात होते त्या पक्षाच्या विरोधात मी 95 अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली आहे. तरी माझ्या मनातला त्यांच्याबद्दलचा आदर भाव हा यत्किंचितही कमी झालेला नाही. शेवटी ती व्यक्ती आहे राष्ट्रीय पातळीवरची आणि त्यांच्याकडनं काही गुण जे आम्ही घेतले त्याच्यावरच आमची वाटचाल चालू आहे. सुप्रिया सुळेंशी परवा मी बोललो तर त्यांचं असं म्हणणं होतं की राष्ट्रवादीबद्दल कोणाचं गैर नाही आहे किंवा शरद पवार साहेबांसोबत आदर आहे तसाच, तुम्ही तसंच म्हणताय, पण 4 मुख्य कारण जे आहेत ती साधारणतः त्यांच्या समोर आले तसं त्यांचं म्हणणं आहे. त्यातलं एक कारण बँक, साखर, ईडी किंवा सीबीआय, यातलं कुठलंही कारण मला लागू पडत नाही. त्यांनी एखाद्या दुसरं कोणतरी व्यक्ती समोर असेल ताईंच्या त्यामुळे त्या बोलल्या असतील, पण मला यातली कुठलीच अडचण नाही. आणखी एक महत्वाचा मुद्दा की सत्तेचा पक्ष हा भाजप आहे, असं असताना शिवसेनेत जाण्याचा निर्णय नेमका लोकांना संभ्रमित करणार काय? लोकांना जे वाटलं ते मी केलेलं आहे. आता जे काय होईल ते जगदंबा चरणे अर्पण. स्थानिक पातळीवरती देखील अनेक नेते नाराज आहेत. भाऊसाहेब आंदळकर असतील, अजिबात नाही. भाऊसाहेब आंदळकरांनी परवा दिवशी पुण्यात जो मेळावा घेतला त्याच्यामध्ये त्यांनी अगदी खुल्या मनानं आम्ही येणार आहे त्याचं स्वागत केलेलं आहे. अजिबात एक नाही पैसा सुद्धा नाराज प्रतिक्रिया दिलेली आहे. खुल्या व्यासपीठावर त्यांनी आपलं खतखत व्यक्त केलेली. खुल्या व्यासपीठावरच ते परवा दिवशी बोललेले आणि तसं त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय असायचं कारण नाही कारण त्यांचे माझे संबंध तसे कधीच असं टोकाला जाऊन काय वेडवाकडे कधीच नव्हते. तरी सुद्धा मी त्यांची भेट घेणारच आहे. ते आहेत तो स्थानिक जे शाखा प्रमुख आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे.
देवात दिंडोरे आहेत, त्यांच्याशी झाले. जिल्ह्यातले शिवसेनेचे प्रमुख आहेत, त्यांची माझ्या भेटी गाठी चर्चा झालेली आहे. तुमचे जे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत राजेंद्र राऊत, ते देखील तयारी करत आहेत याच मतदारसंघातून. ते करणार नको ना, आपण काय अडवणार आहे का, उभारू नको म्हणून. पण महायुती जर झाली तर नेमकं चित्र कसं असेल काय, आपल्याला काही त्याचं वावड नाही, काय होईल ना होईल काहीच नाही. पण जर महायुती जर झाली आणि सीटचे प्रश्न मी आज काय उत्तर देणार तुम्हाला. आता तरी महायुती आहे असंच चित्र आहे, आणि जर महायुती आहे का नाही याचा सुद्धा आम्ही विचार केलेला नाही. आणि होईल का नाही हे आज मी कोण सांगणार, तुम्ही तरी कोण सांगणार, हे बाकी अंदाज आहेत सर्वांचे आपापल्या परीनं. मनात संभ्रम आहे युती विनाबद्दल? माझ्या मनात कुणाबद्दलच संभ्रम नाही, कोणत्याच प्रश्नाबद्दल संभ्रम नाही. जर महायुती झाली आणि सीट भाजप, तरला मी उत्तर देत नाही. जरी माझ्या आयुष्यात असे जर तरचे प्रसंग खूप आले, त्याच्यातनं मी लोकांच्या सहकार्याने पार पडलो. आताच चित्र महायुती आहे असंच आहे, चित्र काय आहे यापेक्षा आपल्या सहकार्याला काय वाटतं त्याप्रमाणे वाटचाल एवढं झालं. महायुती जर झाली तर राजेंद्र राऊत यांचा महायुतीचा धर्म म्हणून तुम्ही प्रचार करता. कोणाचा असं तुम्ही मला विचारायचं कारणच नाही, कारण तुम्ही जर तर धरून बोलायला लागलात. नाही पण सध्याचं चित्र तर युती आहे, चित्र आहे ते तुमचं आहे, अनेकांच्या दृष्टीनं वेगळं चित्र आहे. कोण म्हणतं होणार नाही, कोण म्हणतं होणार, कोण म्हणतं राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होईल, कोण म्हणतं वेगळे लढतील, या प्रश्नाचा ओहापोह करायचा माझं कारणच नाही. पण दोन्ही जे पक्ष प्रमुख आहेत आता सीएम आणि उद्धव, त्याच्या सुद्धा चर्चा मी कधी वाचत नाही. पण त्या दोघांनी जाहीर केलंय महायुती असणार म्हणून. त्यांनी काय जाहीर केलंय हे तुम्हाला जास्त माहिती, मला काय घेणं देणं नाही त्याशी. बरं ठीक आहे, तुम्ही सावध पवित्रा घेता याच्याबद्दल. सावधच असतो मी बारमाही. आसपासचे जे नेते आहेत त्यांच्याशी तुमचा चांगला संबंध आहे, राणा जगजितसिंह पाटील असतील, राहुल मोटे असतील, बबनराव शिंदे असतील, हे शिवसेनेच्या भाजपच्या वाटेवर असं चर्चा सुरू आहेत, बोलणं होतं त्यांच्याशी? ते नाही, माझं कुणाशी या गोष्टीवर माझे व्यक्तिगत पातळीवर संबंध आहे. राहुल मोटे आहेत, त्यांचे वडील माझे मित्र होते. राणाजीचे वडील डॉक्टर साहेबांच्या बरोबर मी काम केलेलं आहे. बबनदादावर तर काय सहकारीच आहे, पण आम्ही प्रत्येकाच्या तालुक्याची राजकीय परिस्थिती ही वेगळी आहे आणि वैयक्तिक संबंध हे वेगळे आहेत. तर ज्याचे ज्यांनी त्यांनी आपापला विचार करून ज्याची त्याची भूमिका ठरवायची. तुम्ही त्यांची काही मनवळणी करण्याचा प्रयत्न करणार? मी कधी कुणालाही राजकीय सल्ला देत नाही. बार्शीचं राजकारण विचार करता, येणाऱ्या काळात चित्र नेमकं बार्शीचं तुमच्या दृष्टीनं कसं असेल, कोणाशी लढत असेल प्रमुख लढत असं वाटतं? काय समोर येईल त्याच्याशी लढत आहे. आम्ही काही कुस्ती ठरवून व्यायाम करत नाही, काही ना काही आमचं बारमाही चालू आहे, माझ्या एकट्याचा नाही सर्वांचा. आणि फडात जी समोर येईल उतरेल त्याच्या बरोबर लढत होईल. सोपल साहेबांच्या वक्तृत्वाची ख्याती सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राला आहेत. पहलवानकीचे उदाहरण घेत आहेत, अगदी तेल लावून आलेल्या पहलवानासारखं ते आपल्या प्रश्नांमधनं सुटतायत. बरं ठीक आहे, येणाऱ्या काळात त्यांनाही शुभेच्छा देऊयात आणि बार्शीचं राजकारण नेमकं कसं असेल येणाऱ्या काळात सांगेल. कॅमेरामॅन अय्युब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, बार्शी, सोलापूर.